वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु परमपूज्य मौन तपस्वी जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमाला लिंगायत समाजातील भाविक भक्तांचा मोठा उत्तम प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वीरशैव लिंगायत समाज भवनासाठी पनवेल महापालिका हद्दीत भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 8 ते 9 या वेळेत इष्टलिंग धारण कार्यक्रम, 9 ते 10 शिवाजी चौक ते नाट्यगृहपर्यंत कुंभ आणि शोभायात्रा, 10 ते दुपारी 1 या वेळेत परमपूज्य स्वामीजींचे गुरुवंदन आणि तुलाभार कार्यक्रम, दुपारी 1 ते 2 परमपूज्य महास्वामीजींचे दर्शन सोहळा आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले। पूज्य श्री संगमेश्वर शिवाचार्य महास्वामी, पूज्य श्री घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामी, पूज्य श्री सदाशिव महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे शिल्पकार आमदार गणेश नाईक, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। मुंबई सद्भक्त मंडळी आणि नवी मुंबई शरण संकुल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। इष्टलिंग धारण आणि तुलाभार सेवा यावेळी करण्यात आली। यावेळी वीरशैव लिंगायत समाजातर्फे वीरशैव लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर भवनासाठी तसेच ध्यानधारणासाठी पनवेल महानगरपालिकेत भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी शरण संकुल सोसायटीचे सहसचिव आनंद गवी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली। दरम्यान या कार्यक्रमावेळी परेश ठाकूर यांनी वीरशैव लिंगायत समाजासाठी पनवेल महापालिका हद्दीत महात्मा बसवेश्वर भवन आणि ध्यानधारणासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। या गुरुवंदन कार्यक्रमासाठी ठाणे, मुंबई, पालघर, रायगड परिसरातील लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमचं खरोखरच मोठं भाग्य आहे की आमच्या शहरामध्ये ते गुरुजी इथे येऊ शकलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन होऊ शकलेलं आहे। त्यांचं मार्गदर्शन हे इथे आपल्याला होत आहे, नेहमीच होत असतं। गुरुजींचं कार्य हे जगविख्यात असं आहे। त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या प्रकारे या इथे मनुष्य सेवा, मग ते अंधश्रद्धेवरती सर्व त्यांनी केलेला प्रहार असेल, इथं महिला शक्तीचा केलेला सन्मान असेल, या इथं त्यांनी आणखीन सांगतात। त्याचबरोबर इथे चुकीच्या अशा संत संस्कृतीने नेहमी त्यांनी केलेला तो विरोध असेल, या इथे नेहमी सांगता येते आपल्या सर्वांच्या सांगता इथं आत्मसन्मानाला त्यांनी सांगता ज्या प्रकारे या इथं आपल्याला त्याचा नेहमी सांगता त्यांनी इथं आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, ज्या प्रकारे आपला सन्मान वाढावा, आपली आत्मशक्ती वाढावी यासाठी त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे खरोखरच तो अत्यंत असा महत्वाचा आहे। आणि आज त्या योगेस मी इथे सांगेन की पनवेलमध्ये आज सांगता त्यांचं इथे दर्शन आम्हाला सर्वांना होऊ शकलेलं आहे, खरोखरच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। पुन्हा पुन्हा आम्हाला अशा प्रकारची सेवा भेटत राहावी असंच मी सांगतो। या इथे मी अशा प्रकारची प्रार्थना मी गुरुजींना करेन। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।